काय बोलता बोलता निघालो घरी, गाडीत बसलो, घरी आलो. घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा घराच्या बाहेर आलो तेव्हा जी कोणाची तरी चप्पल घातलेली, तीच चप्पल घालून घरी गेलेलो. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इकरण पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही चाललो पुण्याला. गुड मॉर्निंग. मला गुड मॉर्निंग गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी झोपलेलो रात्री. रस्ता क्रॉस करताना पण तो मोबाईल घेऊन. सोबत आता निलेश भाऊची फॅमिली आहे. जान्हवी ती कुठे गेली ना? ताई कुठे गेली? ताई गुड मॉर्निंग. काय काय मग हा, आम्ही ताईला बोललो गुड मॉर्निंग, यांना वाटलं मला बोलला मला बोलला. चोराच्या मनात चालणार दुसरा काय. सो आणि आता आम्ही थांबलोय प्रणयला. प्रणय येतोय गरबर घेऊन. आणि बर्गर आणले, बर्गर आणले, गरबर करायलाच आणले बर्गर. ए पुरुषा, ए पुरुषा, पुरुषा पहिले मम्मी देस मम्मी. अक्का साहेबांनी बोंगला, अक्का साहेबांकडे त्यांनी पिझा पण फ्राईज आणले. मी काय डोक्या बसू आमचं बर्गर घे, त्याचं कॅमेरा काय झाले? कॅमेरा बघा जास्त चेकच का आता. मी मागणार असं वाटतं, मांगू भैया. दिला का तुला? ए भैया दोन कुठ? ए भैया दोन कुठ? अरे बुकलं का हे बघ. अरे माझा उष्टा खाते. अरे उष्टा नको गाव बघ. एक चवादी दिदी, एक चवादी. काय झाला? माझा खाला ना केसुम बरोबर म्हणून अटकला. आता इकडं तिकडं नाही घे नसल तर बघू. जीव घाल्या रे. अरे भूक लागत जिम जाने का यही साइड इफेक्ट रहता उसको मालूम है. भूक लगता है बाद में आजूबाजू कोई नहीं दिखता है. भूक लागलं तू बर्गर खाते जिमला जाऊन. खातो भाई. मी वाट बघत होती, मला वाटलं येशील, मला बोलायचं होतं थोडं तुझ्याशी. फॉर्मचं पण काम होत आणि भेटायचं होतं रे. मला कधी येशील? संध्याकाळी आल्यावर येशील का भेटायला? तुला कुठे जमेल? तुझ्या कानाचा मस्त गार झालता प्राणी. गार झालता मस्त ना. आंबी रागली ती बघ ना. असते गार अडते. ए दया भाभी, दया भाभी कान करू. दया भाभी सारखी असते. चालक वेरी चालक ब्रो. भाई वेरी नाही दाखवायला लागल, देवाला लागल दाबणार तर दुराम भाई. लोकल लोक पेपर बोर्ड सुद्धा रेडबुल.
लोकल पेपर बोट पिता रेडबुल रेडबुल पितो मी लोकल ना पित काय सबूत आहे तुमच्याकडे घेतलं दाखव घडली का व्हिडिओ हिने पण करले बाबाई चालक आहे रे स्नॅपला ऍडिक्शन लय बेकार लय बेकार नाही तर काय मी तर रिस्टोर करायचं ना काहीतरी काम करून घेतलं लगे स्नॅपवाल्यांकडे हावरी लोका नकली बेटा नकली सो आमचा आमची एक गाडी आहे मागे रेडबुल आहे त्याच्यात आम्ही पाणी टाकून पितो लोकांना हा रेडबुल नाही हा येलो बुल आहे नकली नको पेपर बोट टाकलं सो एक गाडी आमची मागे आहे म्हणून आम्ही थांबलो टाइमपास करत तू येतो लाल बैल तू काला बैल काली म्हस काली म्हस मम्मे दीदला सांग टॅलेंट बाहेर नाही टॅलेंटच्या बाहेर नाही सांग सांग ना बोल टॅलेंटच्या बाहेर नाही आवरीच बोल फक्त हाय बबल्या एवढा वेळ एवढा लेट आलास एकट्यालाच असली नसती ना कानाशी टेन्शन मध्ये आलेला साईनाथ नगर बोलायला पाहिजे होता साईनाथवाडी ते बोलले असता राहते टीचर मस्ती करतो आम्ही असं काय नाही टीचर बघत आम्ही आता पोचलो पुण्याला पुण्याला अमलेश भाऊंच्या इथे कसबा पेठेत कसबा पेठ आहे आणि इथे खूप छान मेसेज इथे खूप छान मेसेज लिहिला पायरीवर बघा ही पायरी स्वार्थपणाने चढू नये चला इथे काय लिहिलंय गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर कसबा पेठ चला आता आम्ही जातो आतमध्ये आता अमलेश भाऊंच्या इथून आपण आलो आता कसबा गणपतीच्या इथे पहिला गणपती कसबा गणपतीच्या इथे आलो मम्मी अरे बाबा हरवली का काय तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतो चला कुठे गेली आमची मंडळी पुढे आहे मी पण आहे हा तू पण आहे आम्ही आज गणपती बघायला आलोय पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा गणपती बघा
बघा दीदीला दीदीला पुण्यातले गणपती तर आपण बघूच, पण आम्ही आलो इथे लाल महालात. इथे शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोट छाटली होती. सो मला लाल महालात यायचं होतं, मला लाल महाल बघायचा होता. सो फायनली आपण आलो लाल महालात. ॲक्च्युली लाल आहे. बंद एंट्री. हे मेन हॉल आहे, वरती जायची एंट्री बंद केलेली आहे. हे बघा लाल महाल. आम्ही चालत चालत मस्ती करत करत ए बाय दोन छोटी पोरं ए चक्करवाली बाय मस्ती करत करत आलो दगडूशेठ गणपतीच्या इथे. आणि तुम्हाला दाखवतो इकडे. अरे बंदूक चालली बिल्ली चुकून. जाऊ दे ना भाई आहे ना म्हणा वाचवाला. गोली आम्ही आलो होता दगडूशेठ गणपतीच्या इथे. हे मंदिर आहे इथे. आता दगडूशेठ हलवाई मंदिर हा आहे आणि डेकोरेशन तिकडे आहे. आणि इकडून एरवे दिवशी इकडे गणपती असतो. म्हणून तुम्हाला दाखवतो. आई इथं काम चालू आहे. दर्शन करावं लागतं. आणि तीच मूर्ती आता तिकडे नेलेली आहे. बघा इथून जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशचा. तुम्ही पोहोचलो आता दगडूशेठ मंदिरासमोर. स्वामी दर्शनाला नाही जाणार आहोत कारण इथे कळत घ्यायचं ना. काय घ्यायचं भाऊ ना कळत. हा कळत घ्या. मोर्या गणपती बाप्पा मोर्या. ओके कळत घ्यायचं म्हणून आलोय. दर्शनाला मी नंतर परत येणार आहोत तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दर्शन दाखवेन. आता लांब दर्शन करून घ्या. म्हणून सोनाई वाला आले असा. चांदी तो व्हिडिओ साठी मजाक मस्ती करते. मी मजाक नाही करूया. मेहनत करायला लागेल. एकदा घेतली एकदा काढणार ना परत. पैसे कोण देत मला. तू मला घेते एकटं काढतो. मी ना तर मी काढत नाही. सिंगल पीस पाहिजे. भरोसा नाही मला. मम्मीने एवढे प्रेमाने दिले मी काढीन का ते. आईसाठी तुम्ही त्या दिवशी जोलो चिप्स खाली होती. तिकड एकदम तिकट राहायची आलेली पोटानुसी घालन पण दाखवत नव्हतं चेहऱ्यावर. चुप मला काय नाही आला.
आणि भाऊ पण रेडी तयार झाले. ये मम्मी समोर थांबा, फोटो काढतो थांबा. पाता यांचे फोटो काही संपत नाही. तिकडं बघा, तिकडं थोड्या वेळात. आणि नीरज भाऊंनी कळस पण घेऊन झाला. किती सेकंद झालं माहितीये का आता? 42 माराला. अरे तिकडे बघ, तिकडे बघ किती सेकंद झाले. 44. आणि गाईज दुसऱ्यांच्या तोंडात चॉकलेट टाकणारा नशीब का चॉकलेट संपलेला. आणि ना गाईज आमच्या गाडीत ना आम्ही निघालो पुण्यावरून आणि आमच्या गाडीत ना मग अशी वाघ आलेला. वाघ आलेला. वाघ. अरे ब्लॉग मध्ये राहू दे सिस्टीम. ब्लॉग मध्ये तरी जिवंत राहू दे आम्हाला. अरे लोकांना समजतं कसली बंदूक, जत्रेतली बंदूक घेऊन आम्ही निघालो पुण्यातून आणि आता चाललो घरी. माचीसची गोळ्यांची पण नाही, माचीसची बंदूक आहे ती. बघू मार नाही, गोळी मार नाही. माचीस अक्का साहेब तू होती पहिले. तिने बघला का वाघ आलता तेव्हा? बघला ना यांची बंदूक. ब्लॉग मध्ये बाईनी नाही टाकला तर लक्षात घ्या. नाही टाकणार चॅलेंज तुला. पहिली नाही वाजत. पहिली नाही वाजत. ये नको वाजवत नाही. अशी नाही वाजत. वाजवत स्वामी आलो पाहुणे म्हणजे सांगतो. स्वामी आलो आता दर्शन वगैरे घेतलं. आम्ही मखर बघा खूप छान बनवलंय. तू जवळ आहे मी एकदम छान असं मखर बनवलंय. आणि मला थोडं लेट झालं, मी गाडी पार्क करेपर्यंत तोपर्यंत या सगळ्यांनी दर्शन वगैरे झालं. बबल्या घे तुझ्यासाठी दिले तो मला समजला. कसा वाटला मखर? भारी आहे ना? डेकोरेशन छान आहे. चिवरा दिला लसूण चिवरा त्याला. वेरी चालाक रे. लसूण चिवरा काढाय ते एक डिश सोडित नाही. जानवी नाही. जानवी हे तुम्ही चिवडा नाही खात ना? चिवडा खायला. आई कुठे गेल्या? आई कुठे गेल्या? चला एक फोटो काढून घ्यावी आपण. प्रणय फोटो करशील तू? क्लिक करायला.
व्हिडिओ मध्ये तर सेम रांगोळी वाटतीये. इथे आल्यावर मम्मी पण रांगोळीच विचारते. चला बाय 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 बाय. आता आम्ही निघालो. तू जा धोका गाडीनेच बसणार आहात ना. जा लवकर. बाय 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 बबलू शेठ. बाय बाय. लवकर भेटू. इथे डिवायडन झालंय आमचं. साडी बिडी सगळं मी रेडी करून ठेवले. बाय बाय. कसा वाटला आजचा दिवस? खूप छान. कसा तू सोबत असताना मज्जाच मज्जा. चंद्रा ताई बाय बाय. पण मिलेंगे. चलते चलते. इथे तुमची बंदूक. बाद में आना. बाद में संडे को आना. बस ना धोके आना. जानूला निघालो आम्ही. बाय 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 बाय. तुला बाय करायची आधी तुला घाई आहे का सांग. चल आमच्या सोबत चल. बाय 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 कर मग. बाय 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 बाय. आम्ही जेव्हा पण ब्लॉगर भेटतो तेव्हा आम्ही एवढंच दिसतो. एवढेच जसं की इकडे समोर आहे जसं त्याच्या स्क्रीन मध्ये मी एवढा दिसतोय माझ्या स्क्रीन. आणि उद्या हा शॉर्ट फिल्म अपलोड करणार आहे. बाय 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 बाय. गाडी जाता हो जे मामासांची आवाजातल्या पुरत कशी धावत निघते तू. पुरत धावत नाही निघली. सो आम्ही आता आलो वेल्याला. सोन बरीच गर्दी आहे त्या सोन्या मामाचे. तिकडे गर्दी केवला कोण गाडी येते बरं माघारी यावी तर पुढं. सो इकडे हल्दीसारखी गर्दी झालेली आहे. आणि इकडून समोर फ्लॅश आहे. फ्लॅश आहे म्हणजे इथून दिसणार नाही. तुम्ही ट्राय करतो बघा. मम्मी मम्मी. चला आता मम्मी आल्या 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 गं बाया आल्या गाणी लागणारच. आणि आता आल्या आल्या मम्मी पण नाचणार आहे. तुला नाचायला होतं बघ ना. मी यांचं रे बाग मम्मी नाचणार आहे. आणि आमच्या इकडे देवीला पण काय दाखवतात. पालवीची आहे ती. पालवीची आहे ना. नाही हापच मग.
खाऊ शकता का? आता घेऊन गेले नाचाला. कुठे मम्मी? सोन्याचा हार सोन्याचा अजून काय पाहिजे बाया नमान? मोटार मानतान ग फिरायला मोटार. ये मोटार हिचे नाचत माझ्या बाया. आम्ही निघालो. बाय 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 बाय. बाबो याच्या खालीच राहिलं. बाय बाय. आता सकाळपर्यंत नाचाल ना? मेकअप गेली तरी चालेल, नाच नाही थांबला पाहिजे. चलो बाय बाय. तर गाईज आता मी मम्मी आणि दीदीला सोडलं घरी आणि मी परत आलो. मी ॲक्च्युली घरी गेलो आणि घरी गेल्यावर मला आठवलं. तर मला काय आठवलं माहिती आहे का? जेव्हा मी मामाकडे बसलेलो, नंतर मग मामाकडे बसून मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर मग तिथे सगळे नाचत होते, मी पण आलो. पण बाहेर ओला होता ना, पाऊस पडलेला, माझे सॉक्स भिजत होते. म्हणून मी काय केलं की तिथे कोणाची तरी चप्पल होती, ती चप्पल घातली आणि व्हिडिओ काढत बस व्हिडिओ घेतली. आणि मी तिथे बाजूला बसलो चेअरमध्ये. नंतर मग सगळं डान्स वगैरे झालं, सगळ्यांना बाय वगैरे बोलता बोलता मी बाय बोलता बोलताच निघालो. आणि या सगळ्यामध्ये बाय बोलता बोलता निघालो, घरी गाडीत बसलो. घरी आलो, घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा घराच्या बाहेर आलो तेव्हा जी कोणाची तरी चप्पल घातलेली, ती चप्पल घालून घरी गेलेलो. आता परत आलो, माझे मी शूज घेईल. यार मी शूज विसरून गेलेलो. आणि आता सगळा डी जे बीजे बंद झाला, कोणीच नाही आहे. इथे लॉक नसेल केला तर ठीक, लॉक केला असेल तर माझी चप्पल आतमध्ये राहील. बघूया. बघ मला इकडे, आता इकडे याने बघला तरी मला सांगला नाही. मामा बाय बाय. सगळी गेली तरी मामा काम करते. चल मामा बाय बाय. बाय बाय. सो गाईज फायनली माय शूज आर हिअर. कोणाच हसायचं नाही, कोणीच हसायचं नाही. कधी कधी गडबडीत होऊन जातं. असं नाही की लहान मुलं चप्पल विसरतात, मोठी माणसं पण शूज विसरू शकतात. सो चला आजच्या व्लॉगचा एंड इथेच करतो. उद्या पण बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.